कॉन्सेप्टला दोन गोष्टींमध्ये डिवाइड केलं, दोन लेसन मध्ये डिवाइड केलं. जर तुम्ही एनसीईआरटी फॉलो करत असाल तर त्या केसमध्ये यु विल फाइंड की एकाच चॅप्टर मध्ये सजा आहे. एनसीईआरटी मध्ये एकच इक्विलिब्रियम आहे ज्याच्यामध्ये केमिकल आणि आयोनिक दोन्ही आहे. बट इथे काय केलं त्यांनी की फर्स्ट इलेव्हन स्टँडर्ड साठी त्यांनी ठेवलाय केमिकल इक्विलिब्रियम. केमिकल वाला पार्ट 11 स्टँडर्ड मध्ये आहे आणि त्याचं एक्सटेन्शन जे आहे आयोनिक इक्विलिब्रियम तो आहे 12th मध्ये. आता सीईडी मध्ये हा तर आहे चॅप्टर, ह्याच्यावर 2 ते 3 क्वेश्चन येणार फॉर शुअर. 2 ते 3 काय, त्याच्या जास्त क्वेश्चन पण येतात. 2 to 3 क्वेश्चन येणारा चॅप्टर आहे, खूप इम्पॉर्टंट आहे 12th चा. राईट, सीईटी मध्ये हा चॅप्टर नाहीये, हा इन्क्लूड होत नाही. बट असं आहे ना की जर तुम्हाला केमिकल इक्विलिब्रियम समजला नसेल, केमिकल इक्विलिब्रियमच्या कन्सेप्ट अंडरस्टँड नसतील झाल्या, तर त्या केसमध्ये हा चॅप्टर सोडून दिल्यातच जमा होतो. म्हणजे विचार पण नाही करायचा नेक्स्ट इयरला जाऊन. जर तुम्हाला ह्या वर्षी हा चॅप्टर नाही समजला ना, तर नेक्स्ट इयर बघायचंच नाही चार चॅप्टरकडे, सगळं सोडून द्यायचं, कारण काही नाही समजणार. अनलेस अँड अंटिल यू अंडरस्टँड केमिकल इक्विलिब्रियम, तुम्हाला आयोनिक झेपणारच नाहीये, पॉसिबलच नाहीये झेपणार. दॅट्स अ फॅक्ट. आणि असं काही उगीच तुम्हाला घाबरवण्यासाठी सांगत नाहीये, ती सिच्युएशनच आहे तशी. ज्या कन्सेप्ट आहेत आयोनिकच्या, ज्या काही कन्सेप्ट आहेत त्या केमिकलवरच बेस्ड आहेत. आणि 12th ला जाऊन तुम्हाला कोणी परत नाही शिकवणार हा, म्हणजे ह्या ज्या बेसिक कन्सेप्ट आहेत जे काही असतं त्याच्यामध्ये ते कोणी नाही शिकवणार. त्यामुळे समजून घेताना नीट समजून घ्या, काहीच कुठेच मिस करू नका. ज्या मोमेंटला तुम्हाला डाऊट वाटतो त्या मोमेंटला इमिजिएटली तिथेच डाऊट तो विचारून घ्या. काही नाही, दोन डेरिवेशन आहेत, दोन डेरिवेशन नीट समजले एकदा की संपला चॅप्टर, काहीच शिल्लक राहत नाही त्या चॅप्टरमध्ये. ठीक आहे, लॉजिकल आहे, सिम्पल आहे, फक्त लक्ष देऊन समजून घ्या सगळ्या गोष्टी. ओके, सो विल स्टार्ट विथ द आयडिया ऑफ इक्विलिब्रियम, की एक्झॅक्टली काय असतं, व्हॉट इज इक्विलिब्रियम. सो तुम्ही मला इक्विलिब्रियम हा वर्ड ऐकल्यावर तुम्हाला काय लक्षात येतं ते सांगा. काय जो काही वर्ड तुमच्या डोळ्यासमोर येतो, इक्विलिब्रियम हा वर्ड तुमच्या कानावर पडलाय आता, की मग तुम्हाला काय वाटतंय इक्विलिब्रियम म्हणजे काय? इक्वल असेल. इक्वल असेल, व्हेरी गुड. इक्विलिब्रियम आहे, सो समथिंग इज इक्वल, काहीतरी इक्वल आहे. येस, व्हॉट एल्स, अजून काही वाटतंय? दॅट्स इट. ऑलराईट, ठीक आहे, फाईन, तेवढं तर तेवढं. राईट, नाव बघा, इक्विलिब्रियम ही प्रोसेस जी काही आहे ना, इक्विलिब्रियम ही प्रोसेस अप्लाय होते चेंजेससाठी. जिथे जिथे चेंज होणार आहे ना, चेंज होणार आहे, चेंज अजून काहीतरी, कशातून तरी काहीतरी फॉर्म होत आहे, कशातून तरी काहीतरी कन्व्हर्जन होत आहे, चेंज होत आहे. सो जिथे जिथे चेंज आहे तिथे तिथे हा पॉसिबल आहे इक्विलिब्रियम एक्झिस्ट करणं. ओके, नाव हा चेंज कसा असला पाहिजे, तर चेंज व्हेनेव्हर देयर इज अ पर्टिक्युलर चेंज, दोन सेकंड, एखादा चेंज जेव्हा जेव्हा होतो ना, तर तो दोन टाइप मध्ये आपण डिस्ट्रीब्यूट करू शकतो, म्हणजे डिवाइड करू शकतो. कोणते दोन टाइप आहेत? एक असतो रिव्हर्सिबल चेंज, एक चेंज असणार आहे आपल्याकडे रिव्हर्सिबल चेंज, दुसरा चेंज आहे आपल्याकडे इरिव्हर्सिबल चेंज. इरिव्हर्सिबल चेंज, रिव्हर्सिबल चेंज काय असेल रे? रिव्हर्सिबल चेंज बघा, वर्ड आहेत, वर्डचे मिनिंग समजणं एकदम सोपं आहे. सो रिव्हर्सिबल, व्हेन आय से वर्ड रिव्हर्सिबल, व्हॉट यू अंडरस्टँड? एक रिएक्शन झाली समजा ए टू बी, तर बी टू ए पर्यंत, बी टू ए पण होऊ शकते, रिव्हर्स होऊ शकते. वर्ड मध्ये काय दिलंय त्यांनी, रिव्हर्स आहे. रिव्हर्स, गाडीला रिव्हर्स घेतो की नाही, गाडी पुढे घेऊन चाललंय, रिव्हर्स टाकला गाडी मागे येऊ शकते. सो कन्व्हर्जन आहे, ए चं कन्व्हर्जन बी मध्ये जर होते तर बी चं कन्व्हर्जन ए मध्ये पण होऊ शकतं. हे जर पॉसिबल असेल, दिस इज युअर रिव्हर्सिबल चेंज. रिव्हर्स झालं की नाही, ए चं बी, बी चं ए, पुढे गेलो मागे आलो, रिव्हर्स टाकला. ठीक आहे, व्हेरस इरिव्हर्सिबल चेंज काय असेल, की ए चं एकदा बी मध्ये कन्व्हर्जन झालं, एकदा बी ए बी मध्ये कन्व्हर्ट झाला की तुम्ही काही पण करा, बी चं ए मध्ये कन्व्हर्जन पॉसिबल नाहीये, बी चं ए मध्ये कन्व्हर्जन पॉसिबल नाहीये. सो हे असं म्हणा ना की आपण ते मराठी म्हण यूज करतो बघा, तोंडातून बाहेर पडलेला शब्द आणि काहीतरी काय असतं ते बाहेर खालील तलवार, त्याच्या काहीतरी ब्लाब्लास्टप असतो. सो इट्स लाईक दॅट, की तुमचे जे वर्ड आपण जे बाहेर काढतोय, सो दिस विल बी अ इरिव्हर्सिबल प्रोसेस. परत त्यांना आतमध्ये नाही टाकू शकत आहे. 3 इडियट्स त्यांनी बघितलं असेल, त्यांनी बघितलं असेल, त्याच्यामध्ये तो एक सीट असतो की ते राजूला समजवत असतात आणि मग राजू तेव्हा काय करतो, ते पेस्ट असते त्याच्या हातामध्ये, ती त्याच्या हातामध्ये काढून देतो आणि म्हणतो आता भरत बस. सो धीज आर द प्रोसेसेस, की ज्याच्यामध्ये
एकाचं दुसऱ्यामध्ये कन्वर्जन झालं की आता परत ते पहिल्यामध्ये कन्वर्ट करणं जर पॉसिबल नाहीये तर तो झाला माझा इरिव्हर्सिबल चेंज. व्हेर एज रिव्हर्सिबल की जो मी परत बॅक टू द नॉर्मल येऊ शकतो. जसं की इमॅजिन करा आपण सकाळी थंडी वाजते ना, आता सो सकाळ सकाळ मस्तपैकी गरम पाण्यानं अंघोळ करतो. सो काय करतो आपण पाण्याला हीटअप करतो. पाणी असतं आपलं अराउंड मे बी 15 to 20 degrees Celsius थंडी आहे म्हणून म्हणू की 15 to 20 degrees Celsius आहे. तिथून आपण त्याला हीटअप करतो आणि घेऊन जातो 280 to 290 degrees Celsius. हीटअप केलं की नाही, टेम्परेचर राईज केला, टेम्परेचर काय झालं, राईज झालं. आता ते जर मी तसंच ठेवलं पाणी, युजच नाही केलं, काय होईल रे? परत नॉर्मल टेम्परेचर, परत नॉर्मलला येईल. परत रेग्युलर जे काही 15-20 degrees Celsius असेल तिथे येऊन पोहोचणार आहे. टेम्परेचर डिक्रीज झालं. बघा इनिशियली वी स्टार्ट केलं होतं, तिथून कुठेतरी गेलो, तिथून परत आधीच्या स्टेटला आलो. दिस इज युअर स्टेट ए. स्टेट ए मधून बी ला गेलो, बी मधून परत ए ला आलो. इमॅजिन करा की तुमच्याकडे आहे वॉटर, वॉटर आहे, वॉटरपेक्षा आपण म्हणू आईस आहे, आईस फ्रीज मध्ये ठेवलाय, तो बाहेर काढला, काय होईल त्याच? वॉटर मध्ये कन्वर्ट होईल. ते परत आतमध्ये ठेवलं तर काय होईल? आईस. फ्रीज मध्ये ठेवलं तर परत त्याचा आईस बनणार आहे. काही चेंज होणार आहे का इथे? हे मी सारखं करत बसलो तर नो नो. आईसचं वॉटर आहे, वॉटरचं आईस होईल. मी वॉटर घेतलं, वॉटर घेतलं, त्याला मी हीटअप केलं, काय बनणार आहे त्याचं? वॉटर वेपर बनेल, राईट? असं येतो की नाही वॉटर वेपर येतं. आता समजा मी त्याला कॅप्चर केलं, त्या वॉटर वेपरला, सगळ्या वॉटर वेपरला कॅप्चर केलं आणि त्याचं टेम्परेचर डिक्रीज केलं, काय बनेल? परत वॉटर, परत वॉटर बनणार आहे. क्वांटिटी मध्ये काही चेंज होईल का? कन्सिडरिंग की आपण सगळं आयडियली करतोय, जेवढं वेपर मध्ये कन्वर्ट होतोय सगळं ट्रॅप करतोय, देर इज नो ह्युमन एरर ऑर इन्स्ट्रुमेंटल एरर. असं जर नसेल तर हे वॉटरचं वेपर, वेपरचं वॉटर बनवू शकतो आपण कि नाही. ऑर एल्स आपण अजून काय घेतलं, कापूर घेतला, कापूर घेतला, त्याच्यात काय असतं, सॉलिड असतो, सॉलिड कापूर असतो, त्याचं कन्वर्जन आपण डिरेक्टली वेपर मध्ये करतो और गॅस मध्ये करतो. वेपर म्हणण्यापेक्षा मी म्हणेन की गॅस मध्ये करतोय, राईट? त्या गॅसला मी समजा ट्रॅप केलं, 100% ट्रॅप केलं, कुठेच काही लीव नाही करू दिलं, तर त्या गॅसला पण मी काय करू शकतो, परत बॅक टू द सॉलिड आणू शकतोय. येस ऑर नो, हे पॉसिबल आहे की नाहीये? इमॅजिन होत आहे का तुम्हाला हे शक्य आहे की नाहीये? येस येस, हे सगळं पॉसिबल आहे. सो बेसिकली इथे काय सांगतोय मी की आपल्याकडे जर सॉलिड असेल, एखादं सॉलिड असेल, दॅट सॉलिड आय कॅन कन्वर्ट इन टू लिक्विड, दॅट लिक्विड आय कॅन कन्वर्ट इन टू गॅस, दॅट गॅस आय कॅन कन्वर्ट इन टू सॉलिड, ऑर दॅट सॉलिड आय कॅन कन्वर्ट इन टू गॅस. बघा जरा ऍडून नीट करतो मी. दॅट सॉलिड आय कॅन कन्वर्ट इन टू गॅस, गॅस आय कॅन कन्वर्ट इन टू लिक्विड, ऑर लिक्विड आय कॅन कन्वर्ट इन टू सॉलिड. हे पॉसिबल आहे, येस आहे पॉसिबल. आपण एकमेकांमध्ये ते कन्वर्ट करू शकतो आणि परत बॅक टू द जे काही ओरिजिनल स्टेट होती तिथे येऊ शकतो, राईट? इथे आपण काय केलं, इथे आपण त्यांची फिजिकल स्टेट चेंज केली. हियर वी चेंज द फिजिकल स्टेट. सो हे जे काही इथे म्हणतोय आपण त्याला म्हणतो आपण फिजिकल इक्विलिब्रियम, फिजिकल इक्विलिब्रियम, की ज्याच्यामध्ये आपण फिजिकल स्टेट मध्ये इक्विलिब्रियम एस्टॅब्लिश करतोय. कसं बघा, आता मी तुम्हाला एक सिंपल एक्झाम्पल देतो की एक वॉटर बॉटल घ्या आणि वॉटर बॉटलला आहे ना हाफ फिल करा, अर्धच फिल करायचं आणि त्याचं जे वरचं कॅप असते ती क्लोज करून टाकायची, टाईट पॅक करून टाकायची आणि ठेवून द्यायची, फक्त अशीच ठेवून द्यायची. आफ्टर फ्यू डेज व्हॉट वी ऑब्झर्व, मे बी बघितलं असेल तर वॉटर ड्रॉपलेट, वॉटर ड्रॉपलेट जनरेट होतात की नाही? कुठे होतात ते जनरेट? बॉटल, बॉटलच्या, बॉटलच्या कुठे? सरफेसला, आतमध्ये जनरेट होतात ना. बॉटल आहे, मी एवढी फिलअप केली आहे, ठीक आहे, मी एवढी फिलअप केली आहे आणि मी ही अशीच जर ठेवून दिली तर विथ टाइम व्हॉट आय ऑब्झर्व इज की हे जे वॉटर वेपर्स आहेत ना हे असे इथे जनरेट होतात, असे ह्या सरफेसला आतून हे असे वॉटर वेपर जनरेट होणार आहे. आता ह्याचं काय असं झालं का की हे इथलं वॉटर उडून इथे म्हणजे उड्या मारत गेलं, चालत गेलं, पळत गेलं आणि मग ते तिथं बसलं, असं काही होतं का? नो.
नो असं काहीच नाही होत. ते काय होतं बेसिकली की जे वॉटर तुम्ही ठेवलंय ते वॉटर काय होतं, लिक्विड वॉटर गेट्स कन्व्हर्टेड इन टू वॉटर वेपर. वॉटर वेपर सो हे इथून जसं गॅसमध्ये कन्व्हर्ट होतं. आता हे वॉटर वेपर जेव्हा ह्या सर्फेसच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतं तेव्हा ते वॉटर वेपर काय होतं, वॉटर वेपर परत आपलं वॉटर मध्ये कन्वर्ट होतं. हे जेव्हा इथे कॉन्टॅक्ट मध्ये येणार आहे ना इथे सर्फेसच्या कॉन्टॅक्ट मध्ये तेव्हा ते परत कन्वर्ट होणार आहे. सो ही प्रोसेस कंटिन्युअसली चालूच राहते. वॉटरचं वॉटर वेपर, वॉटर वेपरचं वॉटर, ही प्रोसेस चालूच राहणार आहे. नाव आपण अशा एका स्टेटला जाऊन पोचतो, एका अशा स्टेटला जाऊन पोचतो की जिथे हे जे कन्व्हर्जन आहे ना ते सेम होऊन जातं. ऍज इन इनिशियली, इनिशियली असं इमॅजिन करू की इनिशियली आपल्याकडे जस्ट नंबर घेऊ का ऍज्युम करण्यासाठी, इनिशियली मी स्टार्ट होईल असं समजू की 100 मॉलिक्युल्स ऑफ वॉटर. ओके ते काय करतायत, ते आपल्याला देतात वॉटर वेपर. वॉटर वेपर जे इनिशियली आपल्याकडे त्याच्यामध्ये किती आहेत वॉटर वेपर, जेव्हा आपण जस्ट वॉटर ऍड केलंय तेव्हा तर इनिशियली काहीच नाहीये, इनिशियली आपल्याकडे झिरो असते. सो मे बी आपण असं ऍज्युम करू की एक सर्टन स्टार्ट आहे, तो स्टार्टिंगला आपला रेट असा आहे की वॉटरचे 20 मॉलिक्युल्स जे आहेत ना 20 मॉलिक्युल्स कन्वर्ट होत आहेत वॉटर वेपर मध्ये. सो काय होईल रे, मे बी 10 मिनिट्सला 20 कन्वर्ट होत असतील. सो आफ्टर 20 मिनिट्स काय होईल, आफ्टर 10 मिनिट्स काय होईल, इक्वेशन नसेल लक्षात आलं, मी परत एकदा रिपीट करतो की इनिशियली आपल्याकडे वॉटर आहे आणि वॉटर वेपर आहे. आपण स्टार्ट केलंय प्रोसेस, तर इनिशियली काय आहे की वॉटर आपल्याकडे आहे. सो मे बी अज्युम करू की वॉटर आपल्याकडे 100 आहे, वॉटर वेपर इनिशियली काहीच नाहीये तो ते झिरो आहे, झिरो आहे. सो इनिशियली काय होईल, वॉटर कन्वर्ट होणार आहे वॉटर वेपर मध्ये. सो 20 मॉलिक्युल्स कन्वर्ट होतात जसं आपण अज्युम केलं, तर काय होईल रे, स्टेट काय येईल की इथे 20 मॉलिक्युल्स निघून जातील, इथले इथे 20 मॉलिक्युल्स ऍड होतील. येस ऑर नो? येस. सो काय स्टेट येईल आपली, मे बी आफ्टर 10 मिनिट्स अशी स्टेट असेल का की वॉटर आपल्याकडे, आता वॉटर मॉलिक्युल 80 आहेत, वॉटर वेपर 20 आहेत. मे बी ही प्रोसेस कंटिन्यूस राहिली, अशीच राहिली की वॉटरचे आपण अज्युम करू की 15 अज्युम करू, 15 आता कन्वर्ट होत आहेत, 80 मधले 15 आता कन्वर्ट होत आहेत. ठीक आहे, सो इथे काय होणार आहे, 15 ची ऍडिशन होईल. बट विथ दॅट आता काय होणार आहे, आता इनिशियली वॉटर फक्त प्रेझेंट होतं, सो त्याने आपल्याला वॉटर वेपर दिलं, पण आता वॉटर वेपर पण आहे, सो ते काय करेल, ते पण वॉटर देईल. सो मग मे बी असं होत असेल की ते 5 देत आहेत आपल्याला, ते 5 देत आहेत. सो इथे 5 ची ऍडिशन होईल की नाही, होईल का रे असं, समजतंय का की 20 वॉटर वेपरचे होते मॉलिक्युल्स, ते त्यातले 5 कन्वर्ट झाले वॉटर मध्ये, आणि 80 जे मॉलिक्युल्स होते वॉटरचे त्यातले 15 कन्वर्ट झाले वेपर मध्ये. सो आता स्टेट काय येईल, अशी स्टेट येईल ना 70-30. येस ऑर नो? होणार आहे का, होणार आहे का? येस, कारण दोघही एकमेकांमध्ये कन्वर्ट होणार आहेत. हे का मी असं लिहितोय, कारण दोघही कन्वर्ट होणार आहेत ना. नुव्या सर इनिशियली तुम्ही का नाही घेतलं इथे, अरे इनिशियली का नाही घेतलं, कारण इथे झिरो होते ना, कन्वर्ट कुठून होणार, इनिशियली तर आपल्याकडे झिरोच होते तर कन्वर्टच होणार नव्हते, राईट. बट आता जेव्हा प्रेझेंट आहेत, आता आपल्याकडे इथे 20 आहेत, सो ते 20 मधले काही कन्वर्ट होतील. आता बघा 20 चे 30 झाले, सो मे बी आता कन्वर्ट होताना इथले 10 मॉलिक्युल्स कन्वर्ट होतील, इथले 10 कन्वर्ट होतील, सो इथे 10 ची गेन होणार आहे, आणि मे बी इथले पण 10 कन्वर्ट होत असतील, सो इथे पण काय येणार आहे, इथे 10 येणार आहे, राईट. ही अशी काहीतरी सिच्युएशन असेल आपल्याकडे, मे बी आली. आता चेंज काय असेल रे, व्हॉट विल बी नेट चेंज, की 70 मधले 10 कमी झाले, 70 मधले 10 वॉटर मॉलिक्युल्स कमी झाले तो 60 झाले, बट ऍट द सेम टाइम, ऍट द सेम टाइम आपल्याकडे काय आलं, 10 जनरेट पण झालेत. सो फायनल काय काय असेल अमाऊंट वॉटरची, 70 असेल इथे, इथे 30 असणार आहे. आता सेम कंटिन्युअस राहणार आहे ना, कारण 30 जेव्हा आहेत तेव्हा त्यातले 10 निघून चाललेत, 70 जेव्हा आहेत तेव्हा इथले 10 निघून चाललेत. सो 10 निघून जाऊन इथे 10 ऍड होतील, इथले 10 निघून जाऊन इथे 10 ऍड होतील. सो हे असं कंटिन्यू राहील का, हे असं कंटिन्यू राहील का? आता हे कंटिन्यू मी किती पण करत राहू दे, हे 70-30 कायमच राहतंय, 70-30 कायमच राहतंय. इनिशियली आपल्याकडे स्टेट होती की ज्याच्यामध्ये वी हॅव स्टार्टेड विथ 100 and 0, देन वी रीच टू 80-20, ही जिथे वॉटर जे आहे H2O डिक्रीज होत होतं, वेपर जे आहे ते इन्क्रीज होत होतं. आपल्याकडे ही कंडिशन होती,
बट आपण अशा स्टेटला आलो की जिथे आता जे काही एच टू ओ प्रेझेंट आहे ते कॉन्स्टंट होते, वेपर जे काही आहे ते कॉन्स्टंट होतंय. मी सेम नाही म्हणत आहे, कॉन्स्टंट म्हणतोय, कॉन्स्टंट होतंय. जे काही चेंज आहे ते कॉन्स्टंट होते, राईट. पण आता आपण बघितलं होतं की इक्विलिब्रियम मध्ये कोणीतरी मला म्हटलं की इक्वल असलं पाहिजे, तर इथे काही इक्वल झालं का? येस सर. काय इक्वल झालं? रेट ऑफ रिएक्शन, चेंज ऑफ रेट ऑफ रिएक्शन, ऑर रेट ऑफ काय म्हणू शकतो आपण, रेट ऑफ चेंज. जो काही रेट ऑफ चेंज आहे आपल्याकडे तो काय झाला, तो इक्वल झाला. की दोघांचंही वॉटर वेपर मध्ये वॉटर बनणं 10 मॉलिक्युल्स, वॉटरचे वॉटर वेपर बनणं 10 मॉलिक्युल्स. सो इक्वल काय बनला आपल्याकडे, रेट ऑफ चेंज इक्वल बनला. आणि कॉन्स्टंट काय झालं, तर कॉन्स्टंट आपल्याकडे कॉन्सन्ट्रेशन आलं. जे कॉन्सन्ट्रेशन आहे, कॉन्सन्ट्रेशन अजून किती अमाऊंट प्रेझेंट आहे त्याची, तर कॉन्सन्ट्रेशन आपल्याकडे कॉन्स्टंट बनलं. कॉन्स्टंट कॉन्सन्ट्रेशन जे काही आहे दॅट विल बिकम कॉन्स्टंट. सो व्हेन एव्हर वी रीच सच स्टेट की ज्याच्यामध्ये रेट ऑफ चेंज इक्वल होते आणि जे काही चेंज होतंय त्याचं कॉन्सन्ट्रेशन कॉन्स्टंट बनून जाते, दॅट इज टर्न ऍज इक्विलिब्रियम. तुम्हाला समजतंय का रे इक्विलिब्रियम वर्ड? येस, दॅट इज अवर इक्विलिब्रियम. सो आता हा जो काही इक्विलिब्रियम आपण स्टडी करतो हा वेगवेगळ्या रिएक्शनला स्टडी करतो, अशा रिएक्शन की ज्या रिव्हर्सिबल आहेत, और असे चेंज रिएक्शन म्हणण्यापेक्षा मी म्हणेन चेंज रिव्हर्सिबल आहेत. सो व्हेन एव्हर यू हॅव सच रिव्हर्सिबल चेंज यू विल रीच अ स्टेट ऑफ इक्विलिब्रियम वेअर रेट ऑफ चेंज इज इक्वल अँड कॉन्सन्ट्रेशन इज कॉन्स्टंट. Okay, so we reach a state where rate of change becomes equal, concentration become constant, and that is our equilibrium. Now, हा जो काही चेंज आहे हा चेंज समजा फक्त फिजिकल असेल. फिजिकल चेंज एज इन वॉट? फिजिकल चेंज एज इन फक्त स्टेट चेंज होते की सॉलिड लिक्विड मध्ये होते, लिक्विड गॅस मध्ये होते, गॅस सॉलिड मध्ये होत असेल, और वाईस वर्सा काहीही असेल. सो इफ वी हॅव सच चेंज की ज्याच्यामध्ये फक्त फेज फेज ट्रान्सफॉर्मेशन होत आहे, फेज ट्रान्सफॉर्म होतीये, और स्टेट चेंज होतीये, आपला जो काही सबस्टंट आहे त्याची स्टेट चेंज होतीये, दॅट विल बी युअर फिजिकल इक्विलिब्रियम. दिस विल बी युअर फिजिकल इक्विलिब्रियम. बट इफ यू हॅव चेंज इन कंपोझिशन, कंपोझिशनच चेंज होतंय आपलं, कंपोझिशन चेंज होतंय म्हणजे काय, की आपल्याकडे एक सबस्टन्स आहे ए, अज्युम करू काहीतरी रिएक्शन ए आहे, जो काय करतोय, जो बी शी रिएक्ट करतोय to give us C and D. At the same time, जे C आणि D आहेत ते रिएक्ट होत आहेत टू गिव्ह अस ए आणि बी. आता ह्यांच्यामध्ये या सगळ्यांचे कंपोजिशनच वेगवेगळे आहेत. इथे काय होतं, सॉलिड लिक्विड गॅस, वॉटर आहे वॉटर वेपर आहे, कंपोजिशन सेम होतं दोन्ही केसमध्ये. इथे आपल्याकडे दोन हायड्रोजन आणि एक ऑक्सिजन आहे, इथे पण आपल्याकडे दोन हायड्रोजन एक ऑक्सिजन आहेत, कंपोजिशन वाईज सेमच आहेत. सो इथे कंपोजिशन सेम राहिलं, फिजिकल चेंज झाला. बट समजा मी अशी काहीतरी रिएक्शन घेतली, लेट्स अज्युम काहीतरी आपण एच टू ओ चीच रिएक्शन कन्सिडर करू, असं समजू की मी एच टू ओ घेतलाय, ठीक आहे, आणि तो मे बी एखाद्या मेटलशी मी रिएक्ट करतोय, और मे बी सॉल्टशी रिएक्ट करतोय, असं समजू आपण. सॉल्ट, वॉटर अँड सॉल्ट काय देतात रे, वॉटर अँड सॉल्ट, वॉटर अँड सॉल्ट काय देतात, आयडिया काय देणार आहेत वॉटर अँड सॉल्ट? NaOH प्लस HCl. NaOH प्लस HCl, ऍसिड अँड बेस. आणि ऍट द सेम टाइम आपले ऍसिड आणि बेस जेव्हा रिएक्ट होणार आहेत तेव्हा ते सॉल्ट आणि वॉटर देणार आहेत. आता बघा इथे काय झालं, कंपोजिशनच चेंज झालं की नाही. इथे आपल्याकडे इनिशियली एच टू ओ होता, एच टू ओ देत होता, पण एच टू ओ स्टेट चेंज होती, ती वेपर बनत होतं. ओके, ऑर एल्स आईस जर बनवत होता तर तो आईस काय होणार होता, सॉलिड बनणार होता. एच टू ओचा आईस सॉलिड फॉर्म मध्ये स्टेट चेंज होत होती, कंपोजिशन सेम राहत होतं.
बट इथे काय झालं, एच टू ओचं कन्वर्जन झालं एच सी एल एनएओएच मध्ये, एनएसीएल कन्वर्ट झाला एच सी एल एनएओएच मध्ये, कंपोजिशन चेंज झालं, केमिकल रिएक्शन आली, तर त्याला काय म्हणतो आपण, केमिकल इक्विलिब्रियम. केमिकल इक्विलिब्रियम की जिथे आपल्याकडे रिएक्शन असतात, कंपोजिशन जे काही आहे ते चेंज होतं, सो दॅट विल बी अवर केमिकल इक्विलिब्रियम. अँड लास्टली आपल्याकडे असतं आयोनिक इक्विलिब्रियम, की ज्याच्यामध्ये आपण अगेन एच टू ओच घेऊया, सिम्पल सगळ्यांना त्याच्याशीच कम्पेअर करू, की एच टू ओ आहे तर एच टू ओ काय करतो, स्वतःशीच रिएक्ट करून तो आयन्स फॉर्म करतो, असे फॉर्म करतो एच प्लस प्लस ओ एच मायनस. आता आपण जर बघितलं तर इथे दोन हायड्रोजन एक ऑक्सिजन आहे, इथे पण त्याचे आयन्स बनत आहेत फक्त, एक हायड्रोजन दुसरा हायड्रोजन आणि एक ऑक्सिजन. सो कंपोजिशन मध्ये चेंज होत नाहीये, बट चार्ज डेव्हलपमेंट होते, आपल्याकडे न्यूट्रल स्पेसिस होती जी आता चार्ज देते, आयन्स जनरेशन करते, आयन्स फॉर्म करते. सो ते झालं माझं आयोनिक इक्विलिब्रियम, दॅट विल बी माय आयोनिक इक्विलिब्रियम. येतंय का लक्षात? केमिकल इक्विलिब्रियमचं स्टेटमेंट, केमिकल इक्विलिब्रियमचं स्टेटमेंट, स्टेटमेंट आणि केमिकल चेंजचं स्टेटमेंट पाहिजे का तुला? हा, म्हणजे डेफिनेशन काय येणार केमिकल केमिकल इक्विलिब्रियमची? ओके, केमिकल इक्विलिब्रियम साठी आपण पहिले केमिकल चेंज ची डेफिनेशन घेऊ. केमिकल चेंज ची डेफिनेशन काय बनेल आपल्याकडे, की व्हेनेव्हर देअर इज चेंज इन केमिकल कंपोजिशन. ओके, व्हेनेव्हर देअर इज चेंज इन केमिकल, नेक्स्ट पेज वर घेतो थोडस, केमिकल चेंज काय असतो और केमिकल रिएक्शन काय असते ती पहिली लिहून घेऊ. केमिकल रिएक्शन when composition of species changes, composition of species, species involved, asa mhanu shakto apan, composition of species involved changes, composition change zala to zala maza chemical reaction. Okay, ata chemical equilibrium chi definition kay banel, chemical equilibrium chi definition kay banel, की फॉर सच चेंज, केमिकल इक्विलिब्रियम, मी अख्खी डेफिनेशन नाही लिहित, ती तुम्ही लिहून घ्या स्वतःहून. मी आता माझी फक्त अंडरस्टँडिंग वाली डेफिनेशन सांगतो, टेक्स्टबुक वाली आपण नंतर लिहू. अंडरस्टँडिंग काय बनेल, केमिकल इक्विलिब्रियम फॉर सच चेंज. फॉर सच चेंज म्हणजे काय, की असा चेंज साठी, असा चेंज कोणता, की जिथे कंपोजिशन चेंज होतं. फॉर सच चेंज वी रीच अ स्टेट, आपण अशा स्टेटला जातोय की जिथे जो काही रेट ऑफ चेंज ऑफ ट्रान्सफॉर्मेशन आहे, बघा मी काही उगीच मोठे मोठे वर्ड टाकतोय, फक्त जास्त काही कॉम्प्लिकेटेड नाही. फॉर सच चेंज वी रीच अ स्टेट, वी रीच अ स्टेट वेअर वेअर रेट ऑफ चेंज ऑफ ट्रान्सफॉर्मेशन, रेट ऑफ चेंज ऑफ ट्रान्सफॉर्मेशन, ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे एकाचं दुसऱ्यामध्ये कन्वर्जन, रेट ऑफ चेंज ऑफ, तुम्ही कन्वर्जन म्हटलं तरी चालेल, ट्रान्सफॉर्मेशन कन्वर्जन, रेट ऑफ चेंज ऑफ कन्वर्जन ऑफ फॉरवर्ड अँड बॅकवर्ड रिएक्शन. बघा आता हे वर्ड फॉरवर्ड बॅकवर्ड नाही आले, मी सांगतो तुम्हाला, रेट ऑफ चेंज ऑफ ट्रान्सफॉर्मेशन ऑफ कन्वर्जन ऑफ फॉरवर्ड अँड बॅकवर्ड रिएक्शन, बॅकवर्ड रिएक्शन बिकम्स सेम. काय झालं, दिस विल बी युअर केमिकल इक्विलिब्रियम. आर्याने डेफिनेशन सांगितली, द स्टेट ऑफ इक्विलिब्रियम ऍट विच केमिकल कंपोजिशन ऑफ रिएक्शन चेंजेस इज कॉल्ड केमिकल इक्विलिब्रियम. नाही, तू एक्झॅक्टली थोडंसंच वेगळं केलं, की तिने पण छान सांगितली, द स्टेट ऑफ इक्विलिब्रियम इज ऍट विच केमिकल कंपोजिशन ऑफ रिएक्शन चेंजेस. नाही, त्यात केमिकल रिएक्शन झाली, तुझी डेफिनेशन सांगतेस ना की केमिकल कंपोजिशन चेंजेस, ती तर केमिकल रिएक्शनची डेफिनेशन झाली. इक्विलिब्रियम काय असतं, की जिथे हा जो काही चेंज आहे, जो काही आपण चेंज स्टडी करतोय, समजा मी घेतला एखादा ऍसिड घेतला एच आय, तो देतोय मला, समजा आपण अस्युम करू एच टू अँड आय टू, ठीक आहे, कंपोजिशन चेंज होतंय. सो वी रीच अ स्टेट की जिथे एच आय जेवढा एच टू आणि आय टू देणार आहे, सेम क्वांटिटी मध्ये एच टू आणि आय टू एच आय देत आहेत. ही झाली माझी फॉरवर्ड रिएक्शन, पुढे चाललोय ना आपण, ही झाली फॉरवर्ड रिएक्शन, मागे चाललोय ती झाली माझी बॅकवर्ड रिएक्शन. सो अ स्टेट वेअर
rate of change of conversion of forward and backward reaction becomes same is our chemical equilibrium. Yeti ek alag se definition. Yes. Yes. ओके आता सेम डेफिनेशन आपण डिफरंट वे मध्ये अशी पण सांगू शकतो की जिथे आपण हे बघा हे स्टडी केलं होतं ना इथे बघितलं होतं हे एक्झाम्पल इथे काय दिसलं होतं आपल्याला कंपोजिशन कॉन्सन्ट्रेशन जे बनत आहेत 70-30 जे कॉन्सन्ट्रेशन बनतात ते कॉन्स्टंट म्हणून जात आहेत सो आपण त्याला असंही म्हणू शकतो ह्या केमिकल इक्विलिब्रियम इज अ स्टेट वेअर चेंज इन चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टेंट मी अख्खाने लिहित रिएक्टेंट अँड प्रॉडक्ट चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टेंट अँड प्रॉडक्ट बिकम कॉन्स्टंट दिस विल बी युअर स्टेट ऑफ केमिकल इक्विलिब्रियम वेअर चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टेंट अँड प्रॉडक्ट बिकम कॉन्स्टंट रिएक्टेंट कोण असतात जे रिएक्ट करतात प्रॉडक्ट कोण असतात जे फॉर्म होतात प्रोड्यूस होतात रिएक्टेंट टू द वन हु इज रिएक्टिंग जी रिएक्ट करणारी स्पेसिस आहे त्याला म्हणतो आपण रिएक्टेंट प्रॉडक्ट कोण असतो प्रॉडक्ट असतो जो प्रोड्यूस होतोय और सिंपल याच्यामध्ये आपण इथे जे लेफ्ट साईडला लिहितो रिएक्शनच्या ते असतात रिएक्टेंट राईट साईडला लिहितो ते असतात प्रॉडक्ट ठीक आहे आता इथे जर आपण बघितलं ना तर दोघही रिएक्टंट आहेत दोघही प्रॉडक्ट आहेत येस ऑर नो म्हणू शकतो का मी असं की बोथ आर रिएक्टंट बोथ आर प्रॉडक्ट येस फक्त ते कधी आहेत मग लिहायला मी देतो हा काय परत ते ए इज गिव्हिंग अस बी इफ वी हॅव फॉरवर्ड रिएक्शन तर त्यामध्ये काय झाला रिएक्टंट कोण झाला आपला रिएक्टंट झाला ए प्रॉडक्ट झाला बी बट देर जर मी बॅकवर्ड रिएक्शनच्या टर्म मध्ये म्हणतोय इफ आय एम टॉकिंग अबाउट इन टर्म्स ऑफ बॅकवर्ड रिएक्शन ही झाली माझी फॉरवर्ड रिएक्शन ही झाली माझी बॅकवर्ड रिएक्शन सो बॅकवर्ड रिएक्शन मध्ये जी मागे चालली अशी इकडे चालली आहे ह्या साईडला ही झाली माझी बॅकवर्ड ही झाली माझी फॉरवर्ड सो फॉर बॅकवर्ड रिएक्शन रिएक्टंट कोण असेल रिएक्टंट विल बी बी अँड प्रॉडक्ट विल बी ए राईट माझं हे कन्फ्युजन झालं आता कोणाला रिएक्टंट घ्यायचा कोणाला प्रॉडक्ट घ्यायचा सो सिम्प्लिसिटीसाठी आपण असं अज्युम करायचं की जो लेफ्ट साईडला घेतोय जो लेफ्ट साईडला घेतोय ना त्याला आपण जनरली रिएक्टंट म्हणून टर्म करणार आहे लेफ्ट साईडचा असेल तो ऍज अ रिएक्टंट म्हणून आणि जो राईट साईडचा असेल त्याला आपण ऍज अ प्रॉडक्ट म्हणून इज इट क्लिअर रिएक्टंट प्रॉडक्ट वगैरे वगैरे ब्ला ब्ला स्टॉप फॉरवर्ड रिएक्शन काय आहे बॅकवर्ड रिएक्शन काय आहे क्लिअर आहे टर्म्स क्लिअर आहेत येस बघा मी आज आहे ना आज तुम्हाला एक बेसच क्रिएट करून देणार आहे की इक्विलिब्रियम काय आहे कशासाठी आहे आणि उद्या डेरिवेशन घेतलं की फक्त क्वेश्चन सॉल्व्ह करायचे बाकी काहीच नाही करायचं हा चॅप्टर इतका सिम्पल आहे इतका लॉजिकल आहे ओके सो ह्या डेफिनेशन आहे डेफिनेशन लिहायच्या आहेत का तुम्हाला लिहून घ्या पटकन ओके झालं का लिहून एक मिनिट ओके Done. Done. Okay. Now अजून दोन तीन टर्म ऍड करत जाणार आहे ठीक आहे जास्त हेवी नाही होणार आहेत गोष्टी फक्त समजून घ्या वर्ड्स एकदा समजले की मग पुढच्या प्रोसेस एकदम सिम्पल होऊन जातात आता हे जे काही इक्विलिब्रियम असतं ना कोणत्या पण प्रोसेससाठी आपण इक्विलिब्रियम आता तीन प्रोसेससाठी बघितलं एक होतं फिजिकल एक होतं केमिकल एक होतं आयोनिक आणि ते नाही लिहून घेतलं ना पण आपण हे
ह्याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा फक्त तुम्ही, ह्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. ठीक आहे, सो आपण हे तिघांसाठी बघितलं की असतं इक्विलिब्रियम फिजिकल केमिकल आयोनिक. आपला ह्या चॅप्टरचा जो फोकस आहे तो आहे केमिकल इक्विलिब्रियमवर. फिजिकल इक्विलिब्रियम काही एक्सप्लेन आहे बघा बुक मध्ये आहे आणि काही लॉजिक सिंपल आहे ना. सॉलिडचं लिक्विड, लिक्विडचं सॉलिड होईल, ते झालं इक्विलिब्रियम. लिक्विडचं गॅस, गॅसचं लिक्विड इक्विलिब्रियम, सॉलिडचं गॅस, गॅसचं सॉलिड इक्विलिब्रियम. ठीक आहे, सो ह्याच्यावर तुम्हाला जस्ट जनरल एक्झाम्पल लिहिले आहेत. क्वेश्चन विचारणार आहे का कोणी, तर कोणी नाही विचारणार आहे, त्यामुळे मी ते एकदम शॉर्ट मध्ये सांगितलंय तुम्हाला. आपण फोकस कशावर करणार आहे, फोकस करणार आहे केमिकल इक्विलिब्रियम वर. राईट, नाउ व्हेन वी टॉक अबाउट द इक्विलिब्रियम, तर ते अजून आपण दोन टाइप्स मध्ये डिवाइड करू शकतो. एक असतं स्टॅटिक इक्विलिब्रियम, एक असतं स्टॅटिक इक्विलिब्रियम आणि एक असतं डायनॅमिक इक्विलिब्रियम. डायनॅमिक इक्विलिब्रियम तर मी तुम्हाला एक्झाम्पल देऊन सांगतो की स्टॅटिक आणि डायनॅमिक कसं काय वर्क करणार आहे. सो इमॅजिन करा, इमॅजिन करा की यू आर सिटिंग इन अ रूम, ओके, आणि नॉट, हां ठीक आहे, आपण तुम्हालाच घेऊ ना, स्वतःलाच घेऊन आपण इमॅजिन करू. यू आर सिटिंग इन अ रूम, तुमचं बॉडी टेम्परेचर आहे अराउंड 35 degrees Celsius. ठीक आहे, युअर बॉडी टेम्परेचर इज अराउंड 35 degrees Celsius. तुमच्या हातामध्ये, तुमच्या हातामध्ये आपण काय केलं, एक आईस दिला. आईस आहे ॲट 0 degrees Celsius. ठीक आहे, हा रूम आहे तुमचा, तुम्ही जो बसलाय त्या रूम मध्ये, तुम्ही रूम मध्ये आहात, रूमचं टेम्परेचर तुमचं टेम्परेचर सेम आहे आणि तुमच्या हातामध्ये एक आईस ठेवलाय, त्याचं टेम्परेचर आहे 0 degrees Celsius. विथ टाइम व्हॉट वी विल एक्सपिरियन्स, तुम्ही सांगू शकता का काय होईल? व्हॉट विल हॅपन विथ टाइम? आईसचं काय होणार आहे, लिक्विड बनणार आहे की नाही, आईसचं लिक्विड बनणार आहे. आता लिक्विड बनते म्हणजे काय होणार आहे, ते 0 degrees Celsius राहील का? नाही. मग काय होईल इथे? टेम्परेचर इन्क्रीज होईल. टेम्परेचर इन्क्रीज होईल. सो तुम्ही तुमच्या हातात ठेवलाय, तुमचा हात तुम्हाला काही फील होईल का त्याचं? पण टेम्परेचर गरम, हात गरम होईल की नाही आपला? सर थंड होईल. थंड होईल ना, तेच बघायचं होतं की जागे आहात की नाही आहात. हात काय होणार आहे, हात थंड पडणार आहे ना आपला. सो कॅन आय से की आपला जो हात आहे त्या हाताचं टेम्परेचर डिक्रीज होते, थंड पडतो म्हणजे डिक्रीज होणार आहे ना टेम्परेचर. वेर एज इथे लिक्विड जो आहे तो 0 degrees Celsiusला नाही राहणार आहे, त्याचं टेम्परेचर काय होणार आहे, टेम्परेचर इन्क्रीज होणार आहे. येस ऑर नो, हो की नाही? येस. सो बघा, असं काहीतरी, अशी काहीतरी मे बी स्टेट येईल, आपण अज्युम करू, जस्ट नंबर घेतोय, असं काही एक्झॅक्ट नाही आहे, नंबर सांगतोय की असं काहीतरी होईल की ज्याच्यामुळे 35 degrees Celsiusचा आपला जो काही हात होता दॅट विल रीच अ स्टेट ऑफ 25 degrees Celsius. वेर ॲज जो 0 degrees Celsiusवर आईस होता तो काय करेल, तो पण 25 degrees Celsiusला येणार आहे. असं तर नाही ना होणार की दोघं वेगवेगळ्या टेम्परेचरला जातील, सेमच टेम्परेचरला येतील. येस, येस. आता ही स्टेट आल्यानंतर, वन्स यू रीच दिस 25 degrees Celsius का स्टेट, नाव इज देअर एनी कन्वर्जन. बघा हे कसं झालं बरे, 35 चा 25 का झाला, कारण त्याने काय केलं, त्याची जी हीट होती, त्याची जी हीट होती, इथे ट्रान्सफर ऑफ हीट झालं, क्यू, क्यू इज युअर हीट. सो ट्रान्सफर ऑफ हीट झालं, 35 degrees Celsiusचा जो हात होता त्याने त्याची हीट काय दिली, 0 degrees Celsiusला दिली. राईट, आणि 0 degrees Celsiusने त्या 35 degrees Celsius काढून हीट ऍब्झॉर्ब पण केली. सो ह्याचं टेम्परेचर इन्क्रीज झालं, ह्याचं टेम्परेचर डिक्रीज झालं, इथे इन्क्रीज झालं आपल्याकडे, इथे डिक्रीज झालं. नाउ वन्स वी रीच दिस स्टेट, विल देअर एनी चेंज इन, ऑर विल देअर बी एनी ट्रान्सफर ऑफ हीट? वन्स वी रीच दिस 25 degrees Celsius, विल देअर बी एनी ट्रान्सफर ऑफ हीट? नो, नो चेंज. आता इक्विलिब्रियम आलंय, हेच तर इक्विलिब्रियम आहे ना, आता चेंज नाही आहे, कॉन्स्टंट झाला जो काही चेंज होता तो कॉन्स्टंट झाला. वी रीच रीच अ स्टेट ऑफ इक्विलिब्रियम. बट हे कसं इक्विलिब्रियम आहे, जिथे देर इज नो फर्दर चेंज. ओके, इथे जी काही स्टेट आली आहे जिथे देर इज नो फर्दर
चेंज पॉसिबल, राइट? असं झालंय की नाही? सो हे काय झालं माझं की जिथे आता पुढे काहीच चेंज नाहीये, सो दॅट इज माय स्टॅटिक इक्विलिब्रियम, स्टॅटिक इक्विलिब्रियम. बट तेच मी आता जे म्हणत होतो अबाउट वॉटर वेपरचं वॉटर, वॉटरचं वॉटर वेपर, असं कन्वर्जन जे करत होतो, फ्रॉम लिक्विड वी वेर कन्वर्टिंग इन टू गॅस आणि गॅसचं लिक्विड होतं. हे काय होतं रे की ज्याच्यामध्ये लिक्विड गॅसमध्ये कन्वर्ट होत राहणार आहे, ऍट द सेम टाइम गॅस लिक्विडमध्ये कन्वर्ट होत राहणार आहे. बघा इथे जे घेतलं होतं, इथे कॉन्स्टंट तर होतंय कॉन्सन्ट्रेशन, बट चेंज होतंय की नाही होतंय? चेंज चालू राहणार आहे ना. हा 70 आहेत, 70 मधले -10 झाले, इथे +10 झाले. 30 आहेत, 30 मधले -10 झाले, इथे +10 झाले. हा चेंज काय आहे? चेंज चालूच आहे. चेंज चालू आहे म्हणजे तो चालूवाला चालू नाही, चेंज इथे कंटिन्यू आहे, राईट? सो इथे जो काही चेंज म्हणतोय दॅट चेंज विल कंटिन्यू, राईट? तो चेंज जो काही आहे तो कंटिन्यू होतोय. सो ते झालं माझं डायनॅमिक इक्विलिब्रियम, डायनॅमिक इक्विलिब्रियम. ओके, सो नाव आता आपण काय काय स्टडी करणार आहे, तर आपण आता स्टडी करणार आहे केमिकल इक्विलिब्रियम, केमिकल इक्विलिब्रियम विच इज ऑलवेज इन स्टेट ऑफ डायनॅमिक इक्विलिब्रियम, विच इज ऑलवेज इन स्टेट ऑफ डायनॅमिक इक्विलिब्रियम. ऍज इन केमिकल इक्विलिब्रियम जे काही असतं ते डायनॅमिक असतं, म्हणजे जे काही केमिकल रिएक्शन आपण स्टडी करणार आहे, ए चं बी मधलं कन्वर्जन आणि बी चं ए मधलं कन्वर्जन, दॅट कन्वर्जन विल कंटिन्यू इवन आफ्टर इक्विलिब्रियम. ते चालूच राहणार आहे, ए चं बी मध्ये, बी चं ए मध्ये, हे कंटिन्यूस राहणार आहे. सो मी जर असं म्हटलं की रेट ऑफ फॉरवर्ड रिएक्शन, येस देअर विल बी सम रेट दॅट विल कंटिन्यू इवन आफ्टर युअर इक्विलिब्रियम स्टेट. सो रेट ऑफ फॉरवर्ड रिएक्शन झिरो बनतोय का? नाही. रेट ऑफ बॅकवर्ड रिएक्शन झिरो बनणार आहे का? तर नाही. ते काय बनणार आहेत? ऍट इक्विलिब्रियम आपल्याकडे काय कंडिशन येणार आहे? तर रेट ऑफ फॉरवर्ड विल बिकम इक्वल टू रेट ऑफ बॅकवर्ड. समजतंय? स्टॅटिक मध्ये काय असेल? रेट ऑफ फॉरवर्ड विल बिकम झिरो, रेट ऑफ बॅकवर्ड विल बिकम झिरो. हे असतं स्टॅटिक. डायनॅमिक रेट ऑफ फॉरवर्ड इक्वल टू रेट ऑफ बॅकवर्ड इज नॉट इक्वल टू झिरो. ते झिरो नाही बनणार आहे. गॉट इट? येतंय का लक्षात काय काय सांगितलं? येस. ठीक आहे. सो इथे या दोन टर्म फक्त लिहून घ्या, इक्विलिब्रियम स्टॅटिक आहे, डायनॅमिक आहे. स्टॅटिक काय असेल हे एक्झाम्पल पण तिथे मेन्शन करून ठेवा, की जिथे देर इज नो फर्दर चेंज, रेट ऑफ फॉरवर्ड बिकम झिरो, रेट ऑफ बॅकवर्ड बिकम्स झिरो, इट्स युअर स्टॅटिक इक्विलिब्रियम. वेर एज वेन आय से डायनॅमिक, इट इज रेट ऑफ फॉरवर्ड बिकम्स इक्वल टू रेट ऑफ बॅकवर्ड, बट इट इज नॉट झिरो. झिरो नाही येतो, झिरो नाही बनणार आहे. घेतलं लिहून की सांगा बरं मला. स्टॅटिक मध्ये झिरो होईल का? वेन आय से स्टॅटिक, येस, ते स्टॅटिक झालं म्हणजे शांत झालं ते आता. सो जो काही रेट आहे चेंजच नाही येणार आहे, देर इज नो फर्दर चेंज, कंटिन्युअस नाही आहे, प्रोसेसच नाही आहे. सो तो झिरो झाला. रेट जो काही आहे, कन्वर्जनचा रेट आहे, तो झिरो झाला. झालं का लिहून? झालंय का? येस. ओके, बघा आता आपण अजून दोन टर्म आज मी शिकवणार आहे तुम्हाला, ठीक आहे? आणि मग देन वी कॅन ऍक्च्युअली स्टार्ट विथ द चॅप्टर. आतापर्यंत आहे ना हे असंच ते असतं ना, प्रस्तावना टाईप गोष्टी चालू आहेत आपल्या, आयडिया फक्त घेतोय चॅप्टरची, अजून प्रॉपर चॅप्टरला स्टार्टच नाही केली. नाउ वी विल टॉक अबाउट द रेट. रेट ऍज इन स्पीड. तुम्हाला स्पीड समजतो काय असतो?
फिजिक्स टर्म है स्पीड का असतो व्हाट इज स्पीड डिस्टन्स अपॉन टाइम डिस्टन्स अपॉन टाइम मी डिस्टन्स ला असं म्हणू शकतो का की चेंज इन पोझिशन अपॉन टाइम कॅन आय से लाईक दिस म्हणू शकतो का येस येस तर काही जणांना हे कसं काय तर हे तुम्ही डिस्टन्स कॅल्क्युलेट करता म्हणजे काय करता समजा मला एका गाडीचा स्पीड कॅल्क्युलेट करायचं तर व्हॉट आय विल डू दॅट लेट्स अज्युम की आपल्याला कारचा स्पीड काढायचा आहे सो कार आहे आपली इथे ऍट पोझिशन ए सो ती फ्रॉम पोझिशन ए ती मूव्ह होते टू पोझिशन बी ओके आता ही जी काही मूव्ह झालीये डिस्टन्स काय असणार आहे बी टू ए चं जे काही आहे दॅट इज युअर डिस्टन्स नाऊ धिस डिस्टन्स कवर इन दॅट टाइम इज युअर स्पीड आता हे डिस्टन्स काय आला की एकला एक होती ही आपली एक पोझिशन होती मे बी पोझिशन वन तिथून आपल्याकडे आली पोझिशन टू सो देर इज अ चेंज इन पोझिशन अपॉन टाइम और मी असं म्हणू शकतो का की इन जनरल स्पीड इज चेंज इन एक्स नाऊ एक्स कॅन बी एनिथिंग चेंज इन एक्स अपॉन टाइम येस ऑर नो म्हणू शकतो का येस नाऊ अवर रेट इज व्हॉट रेट इज स्पीड सेमच आहे स्पीड आणि रेट सेमच असतं आणि आपण रेट कोणाचा बघतोय रेट आपण बघतोय रेट ऑफ केमिकल रिएक्शन आता केमिकल रिएक्शन मध्ये चेंज काय होतं रे व्हॉट विल चेंज चेंज काय होणार आहे केमिकल रिएक्शन साठी चेंज काय असणार आहे चेंज इन कॉन्सन्ट्रेशन कॉन्सन्ट्रेशन तर चेंज होणार आहे ना आपला ए समजा बी मध्ये कन्वर्ट होतोय तर काय होणार आहे एच इनिशियली मे बी 10 मोल्स होते ते बी मध्ये कन्वर्ट होत आहेत सो 10 चे 0 होते इनिशियली सो 10 चे मग नंतर एक विथ टाइम मे बी आता 5 येईल तिथे 5 येईल असं आपण समजू काहीतरी सो देर इज दिस चेंज कसला चेंज आहे तर कॉन्सन्ट्रेशनचा चेंज आहे तुम्ही म्हणा कॉन्सन्ट्रेशन कसं अमाऊंट चेंज झाली तर येस अमाऊंट चेंज झाली नंबर ऑफ मोल्स चेंज झाले अरे कॉन्सन्ट्रेशन काय असतं नंबर ऑफ मोल्स अपॉन व्हॉल्यूम सो कॉन्सन्ट्रेशन पण चेंज होणार आहे देर इज कॉन्सन्ट्रेशन का चेंज सो केमिकल रिएक्शनचा रेट काय असेल सो चेंज इन कॉन्सन्ट्रेशन कोणाचं चेंज होणार आहे रे कॉन्सन्ट्रेशन कोणाचं चेंज होणार आहे कॉन्सन्ट्रेशन केमिकल कंपोजिशन नाही कॉन्सन्ट्रेशन चेंज कोणाचं होणार आहे तर रिएक्टंट आणि प्रोडक्ट होईल ना रिएक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन डिक्रीज होईल प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज होईल प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन काय होणार आहे इन्क्रीज होणार आहे सो आपल्याकडे बेसिकली फॉर्म्युला काय बनतो फॉर्म्युला हा असा बनतो आपण त्याला असं म्हणतो मायनस डी ऑफ रिएक्टंट मी मायनस का टाकतोय ते पण सांगतो डी ऑफ रिएक्टंट काय आहे तर चेंज डी स्टँड फॉर दिस चेंज ठीक आहे डी स्टँड फॉर द चेंज इन कॉन्सन्ट्रेशन स्क्वेअर ब्रॅकेट स्टँड फॉर कॉन्सन्ट्रेशन डी स्टँड फॉर चेंज अपॉन डी टी अरे विथ टाइम आपला टाइम पण ऍक्च्युअल मध्ये चेंजच होतोय ना नुसतं जे टाइम घेतोय तो पण आपण चेंजच बघतोय आता हे मायनस का साईन टाकलंय मी मायनस का साईन टाकतोय कारण रिएक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन काय होतंय डिक्रीज होतंय आणि आपण जो काही चेंज बघतो चेंज कसा बघतो चेंज आपण हा फायनल मायनस इनिशियल करतो फायनल मायनस इनिशियल ह्या पॅटर्न मध्ये करतो मग इथे काय होईल चेंज फायनल कमी आहे ना इनिशियल जास्त आहे सो वी विल गेट धिस निगेटिव्ह व्हॅल्यू कॉन्सन्ट्रेशन चेंज जे काही असणार आहे त्याची व्हॅल्यू आपल्याला निगेटिव्ह येईल आणि मग रेट पण निगेटिव्ह बनेल सो आपल्याला तो निगेटिव्ह नकोय आपल्याला पॉझिटिव्ह पाहिजे सो मग मी रिएक्टंट साईडला काय टाकतो ते मायनस साईन टाकतो ही व्हॉट आय एम सेइंग द रेट ऑफ केमिकल रिएक्शन विल बी इक्वल टू मायनस डी ऑफ रिएक्टंट और चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट डिवायडेड बाय डी टी और एल्स मी असं लिहू शकतो चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रॉडक्ट अपॉन डी टी
आता इथे का नाही टाकलं मायनस साईन, कारण प्रॉडक्टचं कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज होणार आहे. सो फायनल कॉन्सन्ट्रेशन विल बी ग्रेटर दॅन इनिशियल कॉन्सन्ट्रेशन. सो तो पॉझिटिव्हच चेंज आहे, राईट. त्यामुळे माझ्याकडे हे रेट ऑफ रिएक्शनचे इक्वेशन्स बनतात. येतात का लक्षात इक्वेशन्स? पॉझिटिव्ह निगेटिव्ह परत पॉझिटिव्ह निगेटिव्ह. हे बघ, चेंज काय सांगतोय मी, चेंज इज फायनल मायनस इनिशियल. सो आता मी तुम्हाला विचारलं कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट, फायनल कॉन्सन्ट्रेशन आणि रिएक्टंटचं इनिशियल कॉन्सन्ट्रेशन काय काय रिलेशन बनेल? इनिशियल विल बी ग्रेटर दॅन फायनल ना, असंच असेल ना, कारण कमी होत चाललंय, रिएक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन डिक्रीज होत जाणार आहे. सो मी जर फायनल मायनस इनिशियल घेतलं तर माझ्याकडे काय येईल? आय विल गेट निगेटिव्ह व्हॅल्यू फॉर रिएक्टंट. निगेटिव्ह व्हॅल्यू फॉर रिएक्टंट बनणार आहे का? येस सर. येस. सो आता मग जर ती निगेटिव्ह व्हॅल्यू मी तिथे टाकली तर काय बनेल? मला रेट पण निगेटिव्ह व्हॅल्यू देईल ना. आणि स्पीडला कधी आपण असं लिहितो का मायनस मायनस 50 किलोमीटर पर आर, मायनस 70 किलोमीटर पर आर? नाही, पॉझिटिव्ह घेतो ना. सो मग ते पॉझिटिव्ह येण्यासाठी काय करावं लागेल? मला तिथे मी मायनस साईन ऍड करतोय, मायनस साईन ऍड करतोय. पण ते मी प्रॉडक्टला बघितलं तर प्रॉडक्टचं फायनल कॉन्सन्ट्रेशन विल बी ऑलवेज ग्रेटर दॅन प्रॉडक्ट का इनिशियल कॉन्सन्ट्रेशन. उलट लिहिलं साईन. प्रॉडक्ट का फायनल कॉन्सन्ट्रेशन विल ऑलवेज बी ग्रेटर दॅन प्रॉडक्ट का इनिशियल कॉन्सन्ट्रेशन, कारण प्रॉडक्ट प्रोड्यूस होतोय ना, इन्क्रीज होत जाणार आहे. ही अशी कंडिशन असणार आहे आपल्याकडे, करेक्ट. सो मग मला इथे काही निगेटिव्ह साईन ऍड करायची गरज नाही. आले का लक्षात रेट ऑफ केमिकल रिएक्शन? येस येस. ओके, आता मी तुम्हाला एक लास्ट क्वेश्चन विचारतो फक्त सिंपल, जो स्टार्ट करणार आहे आपण विथ लॉ ऑफ मास ऍक्शन. केमिकल काय नाही, आता इमॅजिन करा तुम्ही क्लासमध्ये बसलाय, ठीक आहे. मास ऍक्शन बघा, तुम्ही मॅट्रिक्समध्ये आलात नाही इथे, तर आपल्याकडे इथे असे दोन क्लासरूम. ओके, आता तुम्ही ज्या ज्या ब्रांचला जात असाल तिथे बघितलं असतील दोन, म्हणजे कधी जर गेला असाल कुठे तर. सो आपण असं समजू की इथे मी सीएमएसला जिथे आहे ना तिथे आपल्याकडे दोन क्लासरूम आहे. हा जो एक पुढचा क्लासरूम आहे ना तो खूप मोठा क्लासरूम आहे, ज्याच्यामध्ये अप्रॉक्सिमेटली 70 to 80 स्टुडंट्स बसतात. आणि मग इथून एक कॉरिडॉर आहे आणि मग इथे एक दुसरा क्लासरूम आहे, त्याची कॅपॅसिटी कमी आहे, त्याच्यामध्ये रफली 40 स्टुडंट्स बसतात. ओके, आता इमॅजिन करा की वी आर स्टँडिंग हिअर, आपण दोघं आहोत, तुम्ही माझ्याबरोबर उभे आहात, आपण काहीतरी डिस्कस करतोय, डाऊट डिस्कस करतोय, मे बी आपण इथे उभे आहोत एक्झॅक्टली सेंटरला. आणि ह्या दोन्ही क्लासवर टीचर नाहीये, कोणीच टीचर नाहीये, कोणताच टीचर प्रेझेंट नाहीये, तर काय होईल रे? व्हॉट विल हॅपन? काय होईल, काय तुमचं ऑब्झर्वेशन काय असेल? क्लासेस मधले मुलं इकडून तिकडे जातील, इकडून तिकडे जातील. ओके, व्हॉट एल्स, अजून काय? बघा, आपण डाऊट डिस्कस करतोय, ती मुलं आहेत. आता बघा, त्यांना बाहेर येणं तर पॉसिबल नसेल, का नसेल? कारण इथून एंट्रन्स आहे तर मी इथे उभा आहे, इथून पण एंट्रन्स आहे, मी इथे उभा असणार आहे, राईट. सो त्यामुळे ते बाहेर तर येणार नाही, ते तर इथेच बसले असतील. पण ते काय करतील? गप्पा मारत बसतील का? बोला, गप्पा मारतील की नाही? गोंधळ घालतील ना खूप. कोण टीचरच नसेल त्यांना जर बघायला तर ते फुल गोंधळ घालत बसतील, राईट. नाऊ वी आर डिस्कसिंग हिअर, आपण तर डाऊट डिस्कस करतोय, सो आपल्याला तो नीट डिस्कस करता येईल का? डिस्टर्बन्स क्रिएट होईल ना त्यांच्यामुळे. सो सी, एक क्लास आहे आपल्याकडे लेफ्ट साईडला, एक आहे राईट साईडला. सो तुम्ही मला सांगू शकता का की कुठून जास्त डिस्टर्बन्स असेल, लेफ्ट साईडने की राईट साईडने? लेफ्टने. का बरं लेफ्टने? लेफ्टने का? स्टुडंट जास्त आहेत ना, जेवढं जास्त स्टुडंट तेवढा जास्त गोंधळ. येस ऑर नो, हे सगळे अग्री करता का तुम्ही ह्याच्याशी? येस येस. अँड दॅट इज अवर लॉ ऑफ मास ऍक्शन. हाच आपला लॉ ऑफ मास ऍक्शन सांगतो की लॉ ऑफ मास ऍक्शन मध्ये बघा, एक लॉ आहे, सो स्टेटमेंट असणार आहे, त्याच्यामध्ये दोन वर्ड येतात, एक आहे मास आणि एक आहे ऍक्शन. सो हा लॉ काय सांगतो मला? दॅट द ऍक्शन
of anything is proportional to the mass. Action of anything is proportional to mass, or action of anything is proportional to the quantity. Or अजून म्हणू शकतो आपण more specific active quantity or active mass. हे कसं मी सांगतो तुम्हाला. इथे आपण काय बघत होतो, इथे बघत होतो त्या मुलांचा येणारा आवाज, त्यांचा वॉल्यूम, आवाज किती असणार आहे. सो तो आवाज कशाशी प्रपोर्शनल होता, तर तुम्ही तो रिलेट केलात विथ नंबर ऑफ स्टुडंटशी. यस ऑर नो? नंबर ऑफ स्टुडंटशी रिलेट केला का? द वॉल्यूम, द आवाज वॉज अवर ऍक्शन अँड द नंबर ऑफ स्टुडंट वॉज अवर द क्वांटिटी. हो की नाही? केलं का? येस, तसंच केलं की नाही. तो बघा, हा जो लॉ आहे ना, हा आपण लॉ इथे यूज करणार आहे, आणि हा जो लॉ आपण इथे यूज करतोय ना, हा जनरल लाईफ मध्ये आपण कायम यूज करतो. जो इथे यूज केला आपण, जो यूज केला, आता हा जो लॉ काही आहे ना डिटेल मध्ये, आपण तो उद्या स्टडी करू, आणि एक्झॅक्टली तो कुठे यूज करायचा आहे तिथे आपण तो यूज करू. तर तिथून आपलं जे काही डेरिवेशन मी तुम्हाला म्हणतोय की दोन डेरिवेशन आहेत, त्याची स्टार्ट होईल फ्रॉम धिस पॉइंट, द लॉ ऑफ मास ऍक्शन. तो उद्या काहीही झालं तरी ऍट एनी कॉस्ट डू नॉट मिस द सेशन. डेरिवेशन आहे, खूप जास्त इम्पॉर्टंट डेरिवेशन आहे, आणि त्या दोन ऍक्च्युली एकच डेरिवेशन आहे, एक डेरिवेशन, त्या डेरिवेशनचंच एक एक्सटेन्शन आहे. सो वन्स वी अंडरस्टँड दॅट डेरिवेशन, दिस चॅप्टर इज 100% क्लिअर. अँड इफ यू आर क्लिअर विथ दिस, देन वी आर क्लिअर विथ द नेक्स्ट इयरचा चॅप्टर एज वेल. ओके, सो चला मी एंड करतो आजसाठी. होपफुली जे काही आतापर्यंत केलंय क्लिअर झालं असेल, समजलं असेल. एकदा बुक मधून काय कराल तुम्ही, टिल पेज नंबर मी तुम्हाला सांगतो. पेज बुक चालू होत आहे फ्रॉम पेज 174, हा चॅप्टर चालू होतोय ऍट 174. सो गो अँड रीड टिल, कुठपर्यंत रील करणार, तर 178 पर्यंत. तिथे तुमचा एक पॉइंट आहे 12.4.2, विच इज दिस लॉ ऑफ मास ऍक्शन. ते रीड करायची गरज नाही, ते राहू देत. त्याच्या आधीचं जे काही आहे ते रीड करून घ्या. याल का एवढं रीड करून? आजचा होमवर्क हाच आहे, एवढाच आहे. रिव्हर्सिबल आणि लक्षात ठेवायचे काय रिएक्शन काय 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 तर ते रिएक्शन आहेत ना, दोन तीन रिएक्शन दिलेत त्यांनी रिव्हर्सिबल आणि इरिव्हर्सिबल. नाही नाही, अजिबात नाही. काही रट्टा बिट्टा काही मारायचं नाही, कन्व्हर्ट पण पाठ नाही करायचे. अजिबात लक्षात ठेवू नका कोणतीच गोष्ट. मी तुम्हाला सांगतो काय लक्षात ठेवायचं आहे. दोन तीन फॉर्म्युला आहेत, ते फक्त लक्षात ठेवायचे, बस. ते सोडून काही लक्षात नाही ठेवायचं आपल्याला. ठीक आहे, चला तर मग मी एंड करतो. भेटू आपण उद्या ऍट 3 PM. बाय बाय गाईज. बाय बाय.